मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक, निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त चर्चेला जातोय तो म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघ. मोठ्या प्रमाणावर या मतदारसंघाची चर्चा गेल्या 6 महिन्यापासून सुरू आहे आणि गेली 6 महिने विविध प्रकारचे वाद, विविध प्रकारच्या चर्चा, विविध प्रकारच्या अफवा, आख्यायिका वंदिता अगदी भरिमाण सुरू आहे. आणि सोशल मीडिया असेल किंवा टीव्हीचे चॅनल असतील, वृत्तपत्र असतील, यांनी सगळ्यांनी फोकस हा भिवंडी लोकसभा मतदारसंघावर केला. या भिवंडी लोकसभा मतदारसंघाची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते आहेत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील साहेब. ह्या भिवंडी मतदारसंघाचे ते प्रभारी आहेत. मला एक सांगायला आनंद वाटतो मित्रांनो की पत्रकारितेमध्ये मी आल्यानंतर म्हणजे मला पहिला आशीर्वाद जो मिळाला 25 वर्षापूर्वी मशाल जेव्हा सुरू केलं 8 मे 1994 रोजी, तेव्हा मला मध्ये तोंड रोज माझं कौतुक करणार आहे की ज्यांच्याबद्दल मला काही लिहिता नाही आलं तरी वाईट म्हणजे चांगलं मी खूप लिहिले त्याच्याबद्दल, पण त्याच्यावर आरोप करता नाही आले. असं एक निष्कलंक व्यक्तिमत्व आणि खरं तर ते पूर्ण देशामध्ये त्यांच्याबद्दल गौरवाने आदराने बोललं जातं. कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, कुठलाही वादविवाद नाही आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी समरस होणार आहे असं एक व्यक्तिमत्व जगन्नाथ पाटील साहेब. मित्रांनो, माझं वय म्हणजे मी जेव्हा जन्माला आलो 1971 8 मे 1971 रोजी माझा जन्म झाला आणि जे 1974 इथल्या डोंबिवलीच्या नगरपालिकेचे ते उपनगराध्यक्ष होते. वयाच्या 3र्या वर्षी जेव्हा मी शाळेमध्ये कधी प्रवेश केला नव्हता त्यावेळेस ते डोंबिवली सारख्या मोठ्या शहराचे उपनगराध्यक्ष होते. त्यानंतर ते खासदार झाले, 3 वेळा सलग आमदार झाले, ते मंत्री होते आणि अनेक मोठी मोठी पदं त्यांनी भूषवलेली आहेत. आज त्यांची मुलाखत घेण्याची किंवा त्यांच्याशी चर्चा करण्याचं मला भाग्य लाभत आहे याबद्दल मला खरंच आनंद होतोय. आणि तुमच्या न्यूज रूम मध्ये पाटील साहेब आम्ही तुमचं स्वागत करतोय. आणि आमचा थेट प्रश्न तुम्हाला आहे, जगन्नाथ पाटील हे नाव मी लहानपणापासून ऐकतोय, माझी पत्रकारिता कारकीर्द सुरू झाली तेव्हापासून ऐकतोय, पण गेल्या 2009 निवडणुकीनंतर तुमची गाडी ही धक्क्याला लागलेली दिसते. भाजपने तुमच्यावर अन्याय केलाय किंवा तुम्हाला गॅरेज मध्ये ढकललंय असं दिसतंय, नेमकं याच्यामध्ये कारण काय? सांगतो मी. प्रथम मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आभार मानतो आणि मशाल साप्ताहिकाचे आभार मानतो. मी तुम्हाला गेल्या 25 वर्षापासून पाहतोय की समाजातल्या तळागाळातल्या माणसाची दुःख वेदना यांना झालं अन्याय हे तुम्ही व्यवस्थित तुमच्या पत्रकारितेतून मांडता. त्यावेळेला जो वावर वांगणीचा विषय झाला बालमृत्यूचा, तसा बालमृत्यूचा विषय आजही चालू आहे, पण वावर वांगणीच्या विषयामध्ये तुम्ही जी भूमिका घेतली आणि सरकारला जाग आणायला लागली याबद्दल तुमचं मनापासून मी कौतुक करतो. आणि त्या छोट्या पत्रकारितेतून तुम्ही आज मशाल न्यूज नेटवर्क पण आला ही खूप मोठी गोष्ट आहे याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि जो प्रश्न आपण विचारला की 2009 निवडणुकीनंतर माझी गाडी गॅरेजमध्ये गेली का, तर ती गॅरेजमध्ये गेली नाही. प्रश्नाचं उत्तर देतो की माझी गाडी गॅरेजमध्ये गेलेली नाही, पण मधून मधून गाडी गॅरेजमध्ये सर्व्हिसिंगला द्यावी लागते आणि पुन्हा ती सर्व्हिसिंग मधून बाहेर आली की ती त्याच वेगाने काम करते. तसं मी गेली 10 वर्ष पक्ष हितासाठी म्हणून सातत्याने कामात आहे आणि पक्षाने मला खूप मोठी संधी दिलेली आहे. इतकी मोठी संधी लवकरात लवकर कोणाला मिळेल असं मला वाटत नाही. ती कोणती संधी तुम्हाला? संधी अशी की डोंबिवली नगरपालिकेत मी 74 नगरसेवक आलो आणि आणीबाणीमध्ये उपनगराध्यक्ष झालो, तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. त्या 1.5 वर्षामध्ये जे मला काम करायची संधी मिळाली त्यामुळे पक्षाला असं वाटलं की हा मुलगा खूप चांगलं काम करू शकतो आणि म्हणून 78 विधानसभेची निवडणूक
रामभाऊ म्हाळगींच्या निधनानंतर 82 पोटनिवडणूक लोकसभेची झाली, 90, 95, 99 म्हणजे 2004 पर्यंत कल्याण विधानसभेचं प्रतिनिधित्व आमदार म्हणून केलं आणि 95 ते 99 या सेना भाजपच्या सरकारमध्ये मी उत्पादन शुल्क मंत्री आणि पर्यटन मंत्री असं काम केलं. ही खूप मोठी संधी मला पक्षाने दिली. त्याच्यानंतर जगन्नाथ पाटील काम करू शकणार नाही असं पक्षाला वाटतंय? असं अजिबात वाटत नाही, नाहीतर मग मला भिवंडीचं प्रभारी पद दिलंच नसतं. प्रभारी पद म्हणजे काय तर पक्षाची संघटनात्मक रचना या मतदारसंघात चांगल्या पद्धतीने उभी करणं आणि याच्याकरता जो नव्या जुन्या कार्यकर्त्यांना ओळखतो असा मी असल्यामुळे माझ्यावरती जबाबदारी दिली आहे आणि ती मी 100% यशस्वी केली. प्रेक्षक मी मुद्दाम सांगेन की सध्या अगदी वयाची 60 ओलांडल्यानंतर, 70 ओलांडल्यानंतर किंवा अगदी 90 मध्ये आल्यानंतरही पक्षाचे कार्यकर्ते नेते जे असतात ते शेवटपर्यंत पक्षाकडे तिकीट मागत असतात. आता लोकसभेचा माहोल सुरू आहे, तुम्ही बघितलं असेल की अनेक मंडळी पक्षासाठी रांगा लावून बसलेली आहेत, मग ती त्यांच्या मुलांसाठी असतील, त्यांच्या नातवांसाठी असतील, ही झटताना दिसत आहेत. मात्र त्याच वेळेस त्या देशातील म्हणजे खरं तर माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं व्यक्तिमत्व असलेले जगन्नाथ पाटील की जे निष्कलंक होते, त्यांनी प्रचंड सेवा ही पक्षाची केलेली आहे आणि पक्षामध्ये महत्वाचं व्यक्तिमत्व असताना, महत्वाचं स्थान असतानाही ते पक्षाकडे कुठलाही हट्ट करताना दिसत नाही आणि पक्षाने काही दिलं नाही, आमच्या भाषेत तुमच्यावर अन्याय झालाय आणि अन्याय झाल्यानंतरही ते पक्षाबद्दल चकार शब्दही विरुद्ध बोलत नाहीत, कोणाला नावं ठेवत नाही. मी या पक्षाचा सामान्य कार्यकर्ता होतो, त्यावेळी त्यांनी मला जे दिलं ते प्रचंड होतं आणि म्हणून मी पक्षाचं काम हे अखंडपणे अहोरात्रपणे करत आहे. म्हणजे खरं तर त्यांची वयाची 75 सुरू आहे, ती ओलांडली, 75 ओलांडल्यानंतरही ते पक्षाचं काम आजही 17 ते 18 तास अगदी नित्यनेमाने करतात. म्हणजे खरं तर त्यांचा आदर्श सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी घ्यायला हवा. पण माझं मन अजूनही मान्य करायला तयार नाही पडत की या वयात आल्यानंतर की तुमच्या गाठीशी ओढा अनुभव असल्यानंतर पक्षाची सेवा अगदी जनसंघापासून करत आल्यानंतर पुढे ते राज्यपाल असेल, पुढे ते महामंडळ असेल, म्हणजे आमची जर माझी अपेक्षा पक्षाची की जगन्नाथ पाटील साहेब आम्हाला काही राज्यपाल झालेले दिसतील असं वाटत होतं, ते झालं नाही. कुठलं एखादं महामंडळ मिळेल सरकार आल्यानंतर ते झालं नाही. म्हणजे गेल्या 5 वर्षाच्या शिवसेना भाजपा युतीच्या काळामध्ये तुमच्याकडे कुठलीही जबाबदारी या शासनाने दिलेली नाही. पक्षाची सोडलो शासनामध्ये खूप लोक वेगवेगळ्या पदांसाठी इच्छुक आहेत. हो, मी हे सरकार आल्यानंतर सुद्धा मला तुम्ही अमुक काही द्या असं मी मागितलं नाही. माझ्या स्वभावामध्ये असं मागणं हे बसत नाही, त्यामुळे मी माझ्या पक्षाला किंवा आणखी मुख्यमंत्र्याला असं म्हटलं नाही की मला तुम्ही अमुक ठिकाणी बसवा. त्याचं कारण असं आहे की मला 4 वेळा विधानसभेत पाठवलं, एकदा 2.5 वर्षाकरता लोकसभेत पाठवलं, 6 वर्ष नगरपालिकेत होतो तेव्हा सन्मानानं शहरी भागामध्ये खेड्यातला मुलगा हा उपनगराध्यक्ष म्हणून काम करतो हे शहरवासियांनी पाहिलं. तर ही इतकी संधी मिळाल्यानंतर मी काही मागावं असं मला स्वतः पटलेलं नाही. पक्षाला किती वाटलं नाही तुम्हाला काही द्यावं? नाही, पक्षाला वाटत असेल तर मला माहित नाही. समजलं, तुमच्या कार्याची दखल पक्षाने घेतलेली नाही असं दिसतंय नवीन सरकारने किंवा पक्ष बदलला. मग मला एक थेट मी प्रश्न विचारतो की जनसंघ, राष्ट्रीय सेवासंघ, त्याच्यानंतर जी आता जी भाजप आणि पहिला पक्ष आणि आताचा पक्ष म्हणजे तुमच्या कारकिर्दीचं पक्ष, म्हणजे मी बघितलं जगन्नाथ पाटील यांना की उत्पादन शुल्क खात्याचे ते मंत्री होते, खरं तर प्रचंड भ्रष्टाचार त्या खात्यामध्ये होता. मात्र जगन्नाथ पाटील यांच्यावर एक नया पैशाचा आरोप झालेला आहे, म्हणजे त्या खात्यामध्ये असलेल्या मंत्र्यावर त्या अधिकाऱ्यांवर हे भ्रष्टाचाराचे आरोप होतात ना होतात, तुमच्यामध्ये आरोप झाला नाही, नुसता आरोपच झाला नाही, तर आम्ही शोधून शोधून थकलो जगन्नाथ पाटील आम्हाला कुठे सापडतात. त्याला कारण असं होतं मित्रांनो की जगन्नाथ पाटील यांचा हस्तक्षेप म्हणा किंवा त्यांचं लक्ष म्हणा हे जव्हार वाडा मोखाड्यावर खूप मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्या भागातली पक्ष बांधणीची जबाबदारी होती ती जगन्नाथ पाटील साहेबांवर होती आणि ज्या अर्थाने ही माणसं जेव्हा आमच्या भागामध्ये काम करतात तेव्हा याला ठेवायचा आमचा प्रयत्न नेहमी असतो की तुमची कुठली ना काही खुबी आम्हाला मिळेल आणि त्याला आम्ही लिहू भरभरून बोलू. मात्र तसं काही दिसलं नाही, म्हणजे पक्षामध्ये एवढं निष्कलंक असताना तुम्हाला काही दिलं जात नाही आणि आत्ता बाहेरून पक्षात आलेले थैलीशाही राजकारणातले अगदी नव्याने लोक घेत आहेत, त्यांना खासदारकी मिळते. काल परवाच उदाहरण असेल
की सुजय विखे पाटील तुम्ही घेतलं आणि त्यांना तिकीट देत आहे, पक्ष बदलतोय? नाही, पक्षामध्ये नवीन नवीन माणसांना संधी दिली पाहिजे, वेगवेगळ्या पक्षातून येणाऱ्यांना ती संधी मिळते आणि तशी संधी त्यांना मिळून पक्ष अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न झाला. हे खरं ते धोरण आहे पक्षात. नाही, पक्षातल्या कार्यकर्त्यांचं काय, त्यांनी कष्टा खाल्ल्या, त्यांनी कष्ट केलं, पक्ष वाढवला, त्यांनी काय करायचं असं बघा. नाही, जुन्या लोकांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. त्याचं कारण असं की जर ही शिस्त बिघडत राहिली तर पक्षाचं पुढे काय होईल? नाही, पक्षाचं चांगलंच होईल, शिस्त बिघडणार नाही. शिस्त कंट्रोल करण्यासाठी पक्षाचं जे नेतृत्व आहे, म्हणजे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा मुख्यमंत्री असतील, हे पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष घालतात. मी जुन्या नव्याच्या विषयात वादात कधी जात नाही. याचं कारण असं, आता नवीन मंडळ येऊनही 5 वर्ष झाली, ते जुने झाले आमच्यामध्ये, तेव्हा ते नवीन आहे असं म्हणणं बरोबर नाही. काल परवा सुजय विखे पाटीलबद्दल बोलतोय किंवा आता जे लोक येत आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय, काल परवा ते काँग्रेसमध्ये होते. म्हणजे एक नवीन घोषणा नरेंद्र मोदी साहेबांनी दिली होती की काँग्रेस मुक्त भारत, आता तो काँग्रेस युक्त भारत होते, काँग्रेस युक्त भारत होते. असं आहे, काँग्रेस मुक्त भारत हे पंतप्रधानांनी म्हणणं हे त्याला शोभेचं दिसत. हो, परंतु मला एक माहित आहे की काँग्रेसची पालंमुळं खूप खोलवर गेली आहे. तेव्हा काँग्रेस किती हरली तरी काँग्रेसला मतदान करणारा एक वर्ग समाजामध्ये आहे. काँग्रेस मुक्त होणार नाही, काँग्रेस मुक्त भारत होणार नाही वाटत तसं. मग काँग्रेस युक्त भाजपा होईल का? तसंही होणार नाही, कारण नवीन माणसं जी आता आली आहे ती मोठ्या संख्येने आली आहे. उदाहरणासाठी ठरवलं की कबीर पाटील साहेब 2014 ला भाजपत आले. त्यांना भाजपच्या सगळ्या कामकाजाची सवय नाही आणि म्हणून ते थोडे चुळबुळत होते. आता ही बैठक लागली, ती बैठक लागली, ते मला एकदा म्हणाले की अरे आमच्याकडे आम्ही पक्षामध्ये असताना कधीतरी एखादी बैठक व्हायची आणि विषय संपला. इथे प्रत्येक विषयाकरता प्रत्येक कामाकरता बैठक होते, चिंतन होतं, विचार विमर्श होतो, चार लोकांना विचारलं जात. आता ते त्यांच्या अंगवाणी पडले कमी पडल्याचे. आता ते मी त्यांना पुढे बदलापूरच्या मीटिंगमध्ये सांगितलं की मला वाटलं त्यांचं वय 50 असेल, ते म्हटले की नाही आता 59 आहे. मग म्हटलं आता 2019 पुढे 2024 2019 तुम्ही अजून 3 वेळा तरी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार. कमी पडलेली संधी मिळेल 3 वेळेस नक्की. यांच्यामध्ये कपिल पाटलांबद्दल अजिबात गैरसमज नाही. जे काय वर्तमानपत्रांमध्ये येत ते त्यांचे जे कोणी हितशत्रू असतील ते मला माहित नाही. ते अशा बातम्या मधून मधून सोडतात की कपिल पाटलांबद्दल इथे नाराजी तिथे नाराजी. पण माझ्या प्रवासामध्ये तसं नागरिकही नाराजी व्यक्त करत नाही. कपिल पाटलांना विरोध होताना दिसत नाही असं तुमचं म्हणणं आहे? 100% तो सोशल मीडियावर दिसतोय, मला तो वृत्तपत्रांमध्ये दिसतोय, तो मला जनतेमध्ये दिसतोय. नाही, मला जनतेमध्ये वाटत नाही, कारण मी जो फिरलो आता गेले 5-6 महिन्यामध्ये सोशल मीडियावरती असं आहे की तो तुम्ही व्हॉट्सअपला पाठवलं की तो एका क्षणात लाखो लोकांपर्यंत जात पोहोचतो. वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या आल्या अगदी अशीही बातमी आली की कपिल पाटील काँग्रेसमध्ये जातील, हो ते खरं नव्हतं. कारण मी आणि ते गेले 1.5 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने एकमेकांच्या संपर्कात आलो, तेव्हा ते काँग्रेसमध्ये जातील हे त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. काँग्रेसमध्ये जाणार नव्हते, अजिबात नाही जाणार नव्हते, तेव्हा आताही नाही आणि याच्या पुढेही जाणार नाही. कारण त्यांना इथे आता या मतदारसंघात त्यांच्या समोर पर्यायी उमेदवार नाही आहे, तेव्हा ते अजून 3 वेळा तरी खासदार होतील. नाही, पण भाजपमध्ये पर्यायी उमेदवार नाही म्हणजे हे तुमचं फेलिवर दिसतंय. आता असं बघा, एक मी जसा 4 वेळेला आमदार झालो, हो त्याच्यानंतर रिप्लेसमेंट आणि हरिश्चंद्र पाटील आले, हो तसं यांच्या जेव्हा 3 वेळा 4 वेळा होती तेव्हा आपोआपच समोर माणूस तयार होईल, माणूस एकदम तयार होत नाही. आमचं चित्र दिसतंय की भारतीय जनता पार्टीमध्ये कपिल पाटील यांना तिकीट दिल्याशिवाय पर्याय नाही. असं बघा, दुसरा माणूस तुमच्याकडे नाही, भारतीय जनता पार्टीकडे दुसरा उमेदवार नाहीये. आता तो उमेदवार नाही आहे सध्या, परंतु कालांतराने याच्यामध्ये कार्यकर्ता तयार होत जातो. जसं मी आता म्हणालो की 2000 नंतर मी निवडणूक लढायची नाही, हे माझ्या पुरता मी निर्णय घेतला. तसं कपिल पाटील निवडणुका लढता लढता
अजून एखादा कार्यकर्ता तयार होईल तेव्हा पक्षाने त्याचा विचार करेल. नाही पण एक तुमच्या राजकारणामध्ये बघतोय मी स्पष्टच विचारतो की एक उपल्या नावाच्या माकडाची एक जात असते. प्रेक्षकांना मी मुद्दाम सांगेन की उपल्या नावाच्या एक माकडाची जात असते. हा जे उपल्या माकड जे असतं ना ते नर फक्त जन्माला आला का त्याच्या मानेला नख लावतं आणि आपल्या कळपामध्ये फक्त माऱ्या ठेवतं. ज्यावेळेस नर जन्माला येतो त्यावेळेस तो मारून टाकला जातो, तो पुढे येऊ दिला जात नाही कारण तो माझी जागा घेईल असं त्या नराला सातत्याने वाटत असतं. म्हणून तो फक्त माऱ्यात जिवंत ठेवतो आणि जेव्हा त्याचा वृद्धपकाळ येतो जेव्हा तो मरण्याच्या स्टेजला येतो त्यावेळेस तो जी पिल्ल जन्माला घालतो त्याच्यापैकी फक्त एक नर ठेवतो आणि बाकीचे नर मारून टाकतो. राजकारणामध्ये असं दिसतंय की सेकंड नंबर होऊ द्यायचा नाही. मी मुद्दा तुम्हाला सांगतोय की आपल्या भागामध्ये तुम्ही या भागामध्ये प्रचंड काम केलंय म्हणजे विकासाचा दृष्टिकोन तुम्ही बघितलाय जव्हार वाडा मोखाडा डहाणू पालघर तलासरी तर तिथे सौरा आणि वनगा सेकंड नंबर नाहीये. म्हणजे आता जर क्रिकेट मागायचं तर वनगा वनगाचा मुलगा वनगाचा मुलगा सौरा सौरानंतर सौरांचा मुलगा. तुमच्याकडे सेकंड नंबर तयार करण्याची परंपरा नाही कारण काय असं नाहीये. मी ज्या भागातून निवडून आलो आणि निवडणूक लढवले त्या भागातून मला जेव्हा 2004 ला सांगितलं पुरुषांनी सांगितलं की आता तुम्ही निवडणूक लढणार नाही मी मान्य केलं. तेव्हा हरिश्चंद्र पटेल आले त्याच्यानंतर रवी चव्हाण आले. असं पर्याय उभा नाही असा नाही पर्याय उभा राहतो परिस्थितीने तो त्याला संधी मिळते आणि परिस्थितीने तो म्हणून निवडून येईल. कपिपडी निवडून किती शंभर टक्के कपिल पाटील निवडून येण्यामध्ये माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. मी जे काही फिरतो आणि त्यांनी जे काही गेल्या 5 वर्षामध्ये सगळीकडे उभं केलंय त्याच्या आधारावरती त्यांना सामान्य मतदार निश्चित करत. पण सर शिवसेना भाजपची युती आहे शिवसेनेने अजूनही कपिल पाटील यांना स्वीकारलेलं नाही. तुमच्या प्रचार यंत्रणेमध्ये शिवसेना कुठेही दिसत नाही. साहेब आता प्राथमिक अवस्थेमध्ये आम्ही पहिल्यांदा भाजपच्या कार्यकर्त्यांना सक्रिय करतो. अजून एक 8 दिवसामध्ये शिवसेना भाजप अशा मेळावे होती. उद्या नव्या मुंबईमध्ये उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री असे दोघांची मिळून क्लस्टर बैठक आहे मेळावा आहे ठाणे पालघर कल्याण आणि भिवंडी 4 मतदारसंघांची क्लस्टर मेळावा उद्या आहे. ही सुरुवात आहे ना अशी एकदा ती सुरुवात झाली की खाली होईल. आणि माझ्या माहितीप्रमाणे की कपिल पाटील या मतदारसंघातल्या सेनेच्या प्रमुख लोकांना वैयक्तिक भेटले भेटी झाली आणि त्या चांगल्या भेटी झाल्या. पण शिवसेनेने अशी मागणी केली आम्हाला उमेदवार बदलून द्या. असं लोकशाहीमध्ये मागणी करण्याचा त्यांना अधिकार आहे. आमच्या पक्षाचा उमेदवार कोण असावा तर आमचा पक्ष ठरवणार. पण तुमच्या मित्रपक्षाचा कपिल पाटीलचा विरोध आहे तसं मला वाटत नाही. कपिल पाटील खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला असं शिवसेनेचं म्हणणं आहे. नाही कपिल पाटलांनी त्यांना त्रास नाही दिला. कपिल पाटलांनी भारतीय जनता पार्टीत आपण खासदार झालो त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा विस्तार झाला पाहिजे हे दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी ठेवलं आणि त्या दिशेने त्यांनी गेले 4-4.5 वर्ष वाटचाल तशी केली आहे. आणि यामध्ये कुठे जर असं शिवसेनेला अडचण वाटत असेल तर तो त्यांच्या समजुतीचा भाग आहे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. शिवसेनेच्या शाखा पडून भारतीय जनता पार्टी वाढवणं हे कितपत योग्य आहे. शिवसेनेच्या शाखा पडल्या नाही पण शिवसेनेतले काही लोक आमच्याकडे आले तसे भाजपचे लोक जातात शिवसेनेत जातात काँग्रेस मध्ये जातात राष्ट्रवादीत जातात. त्याचा परिणाम आता निवडणूक दिसणार नाही तुम्हाला अजिबात. शिवसेना तुमच्याबरोबर सातत्याने राहील 100% आमच्या बरोबर राहणार. शिवसेना भिवंडी लोकसभा मतदारसंघात आमच्या बरोबर 100% काम करेल आणि आम्ही त्यांचे जे मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणत नाही की अमुक उमेदवार नको ते देतील त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. म्हणजे उर्वरित जे 3 लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही शिवसेनेच्या बरोबर आहे. बरोबर आहे. युतीमध्ये गेली 25-30 वर्ष आम्ही काम करतो. युतीमध्ये कुठेही असं नाही की त्यांचा उमेदवार आहे मग आपण काम नाही करायचं भाजपचा उमेदवार आहे त्यांनी काम करायचं नाही असं नाही आहे. काम करत ते काम करतो आम्ही काम करतो. तुम्हाला मला एक कलीचा मुद्दा आहे की ज्याची चर्चा सातत्याने होते ज्याची शरद पवारांनी ही आग लावलेली आहे की नितीन गडकरी पंतप्रधान होत आहेत आणि आता नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार आहे. तुम्ही भाजपचे ज्येष्ठ नेते आहे तुम्ही बरेच ऊन पावसाळे बघितलेले आहेत राजकारण बघितलेले आहेत
काय परिस्थिती राहील निवडणुकीनंतर? शरद पवार हे आपल्या राज्यातले सगळ्यात मोठे नेते आहेत, देशातले ते तसे मोठे नेते आहेत, पण ते कूटनीतीमध्ये मोठे आहेत. त्यांना दिसत की आता यावेळेला आपण टिकणार नाही पण इतर पक्ष टिकणार नाही, मग त्यावेळेला भाजपमध्ये कळ लावायची का ते म्हणाले. पण गडकरींच्या मनात कुठेही आपण पंतप्रधान व्हावं असा विचार नाही, त्याने तो व्यक्त केला. आणि याही वेळेला नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार, दुसरा कोणी होणार नाही. नरेंद्र मोदींचा विरोध होताना दिसतोय मोठ्या देश पातळीवर. आज काँग्रेस त्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना दिसते, त्यांनी घेतलेले निर्णय चुकीचे असं म्हणताय, तुमचं काय म्हणणं? असं बघा, हे पहिले पंतप्रधान आहे की आलेल्या दिवसापासून तर आजपर्यंत आपला देश जगामध्ये मोठा व्हावा, अन्य देशांमध्ये सानुभूती मिळावी आपल्याला, त्यांचं मत आपल्याकडे यावं, असं 5 वर्षामध्ये कुठल्याही पंतप्रधानांनी केलेलं नाही. आणि ती जी जमेची बाजू आहे त्यांची, त्यामुळे सर्व पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे की आपण या नरेंद्र मोदींसमोर टिकणार नाही. आणि म्हणून मध्ये सगळे लोक आता एकत्र येऊन नरेंद्र मोदींना कसं वाईट बोलता येईल असा प्रयत्न ते करतात, पण याच्या देशातली जनता त्यांना मदत करणार नाही. ती मोदींच्या नावाने भारतीय जनता पार्टी आणि आमच्या बरोबर जे मित्र पक्ष आहे त्यांनाच मदत करणार. 2014 जे यश मिळालं होतं स्पष्ट बहुमत, ते यश मिळेल त्याच्यापेक्षा जास्त मिळेल. आम्ही चेष्टेत म्हणत नाही, उदाहरण द्यायचं तर मुंबईच्या 6 आणि ठाण्यातल्या 4 10 जागा कुठे जात नाही, 10 या 10 च्या 10 येतील. आणि ज्या गेल्या वेळच जे 18 आणि 22 असं जे गणित आहे त्यातही आम्ही चांगलं ते सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून येतील असं पूर्ण आखणी केलेली आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष जे रावसाहेब दानवे पाटले आणि मुख्यमंत्री यांनी पूर्ण नेटवर्क तयार केलंय या सगळ्या जागा निवडून आल्या. 48 की पक्षाने ही निवडणूक जिंकण्यासाठी सगळं नेटवर्क उभारले. 6 मदा मदंड भेद नीती सगळे वापरायचे. 6 मदा मदंड भेद नाही, मग पक्षाचा कार्यकर्ता काँग्रेस सोडणार नाही, अजिबात नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार घेणार तुमच्याकडनं स्पष्ट उत्तरांची मोठ्या प्रमाणात प्रेक्षक बघताय. तुमचे प्रेक्षक बघतात हे मला मान्य आहे, पण आम्ही पक्ष फोडत नाही. ज्यांना त्या पक्षात स्थान मिळत नाही आणि असं वाटतं की आता मी भाजपमध्ये गेलो तर मला संधी मिळेल अशी माणसं येतात, त्यांना घेतात पक्षामध्ये. फोडायचे करत आले आपोआप येतात, इनकमिंग चालू आहे आणि ते राहणार. हा पक्ष जसा जसा वाढत चाललाय त्यामध्ये लोक येत राहणार, आम्ही त्यांना घेत राहणार, त्यांना मिळेल तिथे संधी त्यांना देत राहणार. याच्यामध्ये आमची जे कोणी जुने लोक आम्ही म्हणतो, तुम्हाला असं वाटतं की आम्ही जुने आहोत, पण 5 वर्षापूर्वी जे आमच्या पक्षात नवीन आले ते आता जुनेच झाले. म्हणजे नवा जुना असा वाद नाही आहे. शेवटचा प्रश्न या लोकसभा मतदारसंघातला की कपिल पटेल यांनी लोकांनी का निवडून द्यावं, कारण काय? कपिल पटेल काय केलं की त्यांना निवडून दिलं पाहिजे? असं आहे, कपिल पटेलांनी या मतदारसंघातल्या विविध कामांसाठी केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा करोडो रुपयाचा निधी आणला. जसं आपण म्हणतो की आज तूप प्यालो तर उद्या रूप नाही बदलत, रूप बदलण्यासाठी 1-2 वर्ष मेहनत करणं आणि तूप घेणं मग त्यांनी बदललं. तसे या मतदारसंघामध्ये आलेले जे पैसे आहेत ही विकासाची जी कामं आहेत ती पूर्ण होण्यामध्ये अजून 1-2 वर्ष लागतील आणि त्या विकासाच्या कामावरतीच कपिल पटेलांनी लोक मतदान करणार. म्हणजे कपिल पटेल निवडून येतील असं तुमचं म्हणणं आहे? मी पहिल्यांदाही म्हणालो, माझं शेवटी तुमच्या तोंडून ऐकायचं की मोठ्या प्रमाणावर सांगताय की कपिल पटेल हरणार आहे असं लोक सांगतात. सर्वे अजिबात नाही, संघ असा सर्वे कधीही करत नाही.
हे ऑथेंटिक झालं आता जेव्हा जगन्नाथ पटेल बोलतील तेव्हा ते आम्ही मान्य करू, पण असं सर्व झालं होता अजिबात नाही. वार्ता चर्चा त्याच्या खूप मोठा कोणा असं आहे. म्हणून म्हणतात की कपिल पाटलांना बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने लोक प्रयत्न करतात, पण मला माहिती आहे की मी संघामध्ये 10-11 वर्षांवर असल्यापासून गेलं हो, संघामध्ये असं कधी दुसऱ्याबद्दल गैरमत निर्माण होईल, विद्वेष पसरावे असं कधी मत मांडलं जात नाही. असं सर्व झालं नव्हतं, अजिबात झालेलं नाही. आणि संघातल्या लोकांमध्येही कपिल पाटलांबद्दल चांगलं नव्हतं. आणि तुमच्या सर्व्हेमध्ये काय म्हणलं, तुमचा सर्व्हे काय झालं, कपिल पाटील जिंकणार की हरणार आणि किती मताने जिंकणार? कपिल पाटील किती मताने जिंकणार हे सांगायचं झालं तर कमीत कमी 2.5-3 लाखापेक्षा जास्त मताने जिंकतील. कपिल पाटील विजयी होतील तुम्ही हा पण नाही. प्रेक्षकांनो, भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे सर्व्हे सर्व अर्थात त्यांच्या खांद्यावर कपिल पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी आणि त्यांनी पक्ष हा खूप लहानपणापासून बघितलाय, पक्षाचे अनेक पद भूषवली, त्यांच्याशी चर्चा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, त्यांनीही अगदी खेळीबेळीच्या वातावरणात सगळी उत्तरं दिली. पण आम्ही तुम्हाला धन्यवाद देतोय. मशाल न्यूज नेटवर्कने जी माझी मुलाखत घेतली आणि मला लोकांसमोर येण्याची संधी दिली, मी तसं चॅनलवर कधी जात नाही, गेलो नाही, माझा तो स्वभाव नाही. वर्तमानपत्रामध्ये बातमी यावं असाही कधी मी प्रयत्न केला नाही. आपण ही मला इथे संधी दिली आणि आपल्या माध्यमातून लाखो लोक ही मुलाखत पाहतील त्याबद्दल मी मशाल न्यूज नेटवर्कचे मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो आणि आपली हे न्यूज चॅनल सर्वत्र त्याचा प्रसार व्हावा आणि आपली जी पत्रकारिताची जी कारकीर्द आहे त्याचा सुवर्ण महोत्सव होईल त्यावेळेला आम्हाला पण बोलवावं. तो मी राहणार आहे, तुम्ही काळजी करून 100 वर्ष आपण मी चांगला जगेल. नाही, मला अगदी आश्चर्य वाटतं की 75 मध्ये तुम्ही अगदी तरुण मुलांपेक्षाही चांगल्या वेगाने काम करताय, पूर्ण प्रचार सभा घेताय, हे खूप आम्हाला आनंद वाटतो. तुमचा जर आशीर्वाद आम्हाला मिळाला तर चांगलंच होईल. प्रेक्षक पाटील साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे या मतदारसंघाचं विश्लेषण केलेलं आहे, अनेक प्रश्नांची चांगल्या प्रकारे उत्तरं दिलेली आहेत. तुम्हाला जर ही मुलाखत आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.